हाहाकार माजवला असून शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. यातच सावित्री नदी पात्रातील महाकाय मगरीने महाड शहरात थैमान घातले असून दोन अवाढव्य मगरींना सिस्केप टीमला पकडण्यात यश आले. सावित्री नदी पात्रातील महाकाय मगरीने महाड शहराचे मानवी वस्तीत शिरून लोकवस्तीत घबराट निर्माण केली होती. हापूस तळा, सुकट गल्ली, सरेकर आळी, प्रभात कॉलनी, दस्तूर नाका व काकरतळे या शहरी भागात जणू काही अड्डेच झाले होते. या मगरी घरावर, रस्त्यावर दिवसारात्री बिंदास्त फिरायच्या, त्यामुळे जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी पहाटे काकरतळे व रात्री दस्तूर नाका या परिसरात फिरत असताना आढळून आल्या. त्यांना पकडण्यासाठी सिस्केप या प्राणीमित्र संघटनेने रेस्क्यू ऑपरेशन केले. मगर पकडण्यासाठी या टीमने अद्ययावत साधन नसताना केवळ टरी व दोरीच्या सहाय्याने परिस्थिती आणि अभ्यासाच्या जोरावर सिस्केपच्या टीमने हिंमत करून अखेर अशा दोन मगरींना पकडण्यात यश मिळवले. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या दोन्ही मगरी सावित्री नदीच्या पात्रात सुरक्षित त्यांच्या आदिवासात सोडण्यात आल्या आणि जनतेमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले. महाडमध्ये जे पुराचं पाणी आलेलं आता ते पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि ज्या शहरामध्ये ज्या मगरी फिरत होत्या त्या आता मनुष्य वस्तीजवळ रस्त्यावरती किंवा बिल्डिंग खाली वगैरे आढळून येतात. तर कृपया नागरिकांना कोणीही तिथे जाऊ नये, सेल्फी काढू नये मगरीसोबत किंवा फोटो व्हिडिओ काढू नये. कुठेही अडकलेली असेल मगर तर वनविभागाला आणि सिस्केप संस्थेला संपर्क साधावा, आम्ही तिथं वेळेत उपस्थित राहू. दस्तुरी नाक्यामध्ये भामुणकर हॉस्पिटलच्या बाजूला एका कन्स्ट्रक्शनच्या इथे एक 9 फुटाची अंदाजे लांब मगर होती. तर तिला आपण आज रेस्क्यू करून सुखरूप सावित्री नदीत सोडून दिलं आहे. ती मार्श क्रोकोडाईल जातीची मगर होती आणि मादा होती ती मगर. प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकर सह आधार न्यूज महाड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज यूट्यूब